नाव तर तुम्ही ऐकलेच असेल, सह्याद्रीच्या कुशीत असलेला नाशिक जवळचा एक सुंदर किल्ला, त्याची भुरळ सर्व सह्याद्री ट्रेकर्सना पडत असत. तर चला पाहूया या किल्ल्याचे वैभव, थरारकपणा आणि माझ्या आयुष्यातला पहिला असा अवघड ट्रेक ज्यात माझी पूर्णतः दणा आणलेली आहे. सो बघूयात की काय मजा आली आहे हा किल्ला चढण्यासाठी. तर चला जाऊया अशाच एका ॲडव्हेंचरवरती जिथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम नाशिक. आणि आता नाशिकमध्ये आम्ही हर्षेवाडी या गावामध्ये आहोत आणि आज आम्ही हरिहरगड एक्सप्लोअर करणार आहोत. सो बघू, अजून सकाळचे वाजले 6:30, बघूया अजून तरी उजाडले नाही एवढं. काही एवढ्या डिटेल मध्ये कळत नाही, ट्रेकला सुरुवात करूया, बघू किती वेळ लागतो. नाशिकच्या थंडगार हवेमध्ये सुरू केला आम्ही आमचा ट्रेक, पण ट्रेक सुरू केल्यावरती पुढच्या क्षणालाच आम्हाला कळालं होतं की आम्ही खूप साऱ्या चुका केल्या आहेत. आणि त्यातली पहिली चूक म्हणजे एवढ्या लवकर ट्रेक सुरू करणं. पूर्ण काळोख होता आणि आम्हाला काहीच दिसत नव्हतं, तरी पण आम्ही हा ट्रेक सुरू केला होता. आणि त्याच्यात दुसरी चूक म्हणजे आम्ही विदाऊट टॉर्च या ट्रेकवरती आलो होतो. एवढ्या साऱ्या चुका करून आम्ही पुढे पुढे चालत होतो. बाय द वे, तुम्हाला तर सांगायचं लावूनच गेलो, हरिहर किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 3727 फूट आणि आम्ही आता चालत आहोत त्याच किल्ल्याच्या खाली असलेल्या जंगल भागात. फायनली इकडे रेलिंग आलेली आहे. माकडांपासून सावधान असे भरपूर बोर्ड बघितलेत. सो थोडं सांभाळ, जायला हवं. तिकडे आमची रिक्षा उभी, बेस विलेज हर्षेवाडी, आणि इकडे वरती आपण आताशी इथे झालो आहे. अजून एवढा गड बाकी, थोडं वरती सपाट भागावरती आल्यावरती इथे एक टेंट आहे आणि इकडे जागोजागी मार्क लावलेत. सो सोपं पडेल परत या जंगलामध्ये जायचं. मॉर्निंग आल्यामुळे व्ह्यू बघा केवढे भारी आहेत. तुम्ही पण असंच मॉर्निंगला आलात, मग उन्हाचा पण त्रास नाही आणि आरामात निवांत ट्रेक. आपण थोडेफार बेसिक ट्रेक केले आहेत, पण हा माझा मित्र माझ्या एका बोलण्यावर आला आहे हरिहर ट्रेकला आणि हा ह्याच्या आयुष्यातला पहिला ट्रेक आहे. आम्ही दोघे मिळून हळूहळू नजारे एन्जॉय करत वर येऊन पोचलो. फायनली हरिहर फोर्टच्या पायथ्याशी बोलू नाही शकत वर आले. अजून सूर्यकिरण नाही आलेत इकडे आत, पण वा उंच बघा, इकडे बघा. सुपर सुंदर, अशक्य सुंदर सह्याद्री. मागे बघ,
थोडं दूर चालल्यावर तिकडे सर्व इंडिकेटर म्हणजे ॲरोज लावलेत. ब्रह्मगिरी राईटला, वाघेरा फोर्ट पण राईटला आहे, वैतरणा डॅम पण राईट साईडला आहे, खूप साऱ्या गोष्टी लावल्यात. तर हे ट्रेल चढायचे आपल्याला आत्ता खरा चित्त थरारक खेळ सुरू. वन ऑफ द मोस्ट ट्रेलर पॅच आता येईल. आम्ही हळूहळू नजारे एन्जॉय करत येऊन पोचलो त्या जागेवर जिथून आमच्या आयुष्यातला पहिला मोस्ट एन्जॉयेबल एक्सपिरियन्स आम्ही घेणार होतो. इथून कॅमेरा ऑफ आणि फक्त ट्रेक असा निर्णय केला. बट कॅमेरा आणि मी जास्त वेळ लांब राहू शकत नाही, सो कॅमेरा काढला आणि एक क्लिप तर बनते हे बोलून पुढे क्लाइम्बिंग स्टार्ट केली. मनाची धाकधूक करत येऊन पोचलो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आणि समोरचा व्ह्यू जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि माझी रिॲक्शन तुम्ही बघालच. खतरनाक बघू, चढताना चढलोय, उतरताना माहीत नाही काय होणार आहे. जाऊ वरती बघू, आता एवढे आलोय पूर्ण गड करून जाऊ. हा, किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून निघाल्यावरती आम्हाला असं वाटलं की इथून पुढे चढणं जास्त अवघड असणार नाही, इथून पुढचा प्रवास हा सोपा असेल असं वाटलं होतं. पण तो मात्र आमचा गैरसमजच होता. इथून पुढे चढणं खूप अवघड होतं आणि आम्ही जसे जसे पुढे गेलो तसं आम्हाला कळालं की इथून पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तर मागच्या स्टेप्सपेक्षाही अवघड आहेत. डोंगरात कोरलेल्या त्या वाटेने पुढे चालत आल्यावरती आम्हाला जो नजारा दिसला तो पाहून माझ्या तोंडून जे वाक्य निघालं ते तर तुम्ही ऐकात. फायनली मनभर फाटली वर चढायला. बाय द वे, तो अवघड पॅच चढून आम्ही येऊन पोचलो किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आणि तिथून जो नजारा होता तो काही वेगळाच अनुभव देणारा होता. सूर्योदय झाला होता आणि सूर्याची किरण त्या व्हॅलीमधून ज्या प्रकारे येत होती ते पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. सूर्याच्या त्या किरणांना पाहून एक आशेचा वेगळाच किरण दिसत होता. इतक्या मेहनत करून वर आल्याचं काही फळ भेटतं त्याचीही अनुभूती होती आणि जो व्ह्यू होता तो तुम्ही पाहाच. तरी करू शकतो ना. नजारा एन्जॉय करून झाल्यावरती आम्ही पुढच्या दिशेने निघालो व त्या दोन दुकानांच्या मधून असलेल्या पॅचमधून वरती येण्यास सुरुवात केली. हा पॅच रॉक क्लाइम्बिंगचा असल्यामुळे आम्ही हळूहळू का होईना पण पुढे सरकत होतो आणि माझ्या मागे जी व्हॅली दिसते ती तर तुम्ही बघतच असाल की किती सुंदर आहे. ती सुंदर व्हॅली मागे सोडत आम्ही वरती येऊन पोचलो व वरती येऊन आम्हाला कळालं की किल्ल्यावरती आता जास्त काही असे अवशेष उरले नाही आहेत, पण जे काही आहे ते तर आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. पण हा व्ह्यू तर एकदा बघा किती सुंदर आहे. या किल्ल्यावरून दिसणारे पर्वत, इथून दिसणारे नजारे, इथून दिसणारे वेगवेगळे किल्ले, इथून दिसणारे वेगवेगळे सुळके, सो आपण ते आता हळूहळू एक्सप्लोअर करूयात. पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर आहे हरिहर किल्ला. किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला असावा, म्हणजेच 9व्या व 14व्या शतकाच्या दरम्यान बांधला असावा. त्यावेळी गोंडाघाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. सुरुवाती झालेल्या हल्ल्यांपासून ते ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेईपर्यंत विविध आक्रमणं ह्या किल्ल्याने झेलेले आहेत. अहमदनगर राजघराण्यातील व्यापलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. 1636 हरिहर किल्ल्यासह त्र्यंबक, त्रिंगलवाडी व इतर काही आत्ताचे पुणे किल्ले शहाजी भोसले यांनी मोगल जनरल खान जमानच्या ताब्यात दिले. मग 1818 त्र्यंबकच्या पंतांनंतर हा हरिहर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला. हा किल्ला त्या 17 भक्कम किल्ल्यांपैकी एक होता जो त्यावेळी कॅप्टन ब्रिग्सने आपल्या ताब्यात घेतला होता. ह्या किल्ल्याची रचना ही प्रिझमप्रमाणे आहे. या किल्ल्यावर फारसे असे अवशेष आता उरले नाही आहेत, पण किल्ल्यावर एक हनुमानाचे मंदिर आहे व महादेवांचे शिवलिंग आहे आणि त्यात लगत एक मोठे पाण्याचे तलावही आहे
तलावाच्या साईडने पुढे गेलो की ह्या किल्ल्यावरील सर्वात उंच पीक दिसते व त्याच उंच पीकवरून सनराईज खूप सुंदररित्या दिसत होता व मन अगदी भुलून गेलं होतं. हां, पण त्यावर माकडांचा खूप संचार आहे व येथील माकडे खूपच खतरनाक आहेत. आमच्यासोबत वर आलेल्या एका मित्राची बॅग त्यांनी ओपन करून त्यातले सर्व सामान बाहेर फेकून दिले होते. त्यामुळे आम्ही वर जाणे टाळले आणि आम्ही ह्या किल्ल्याच्या त्या टोकाकडे निघालो जिकडून भव्य असा ब्रह्मा पर्वत दिसतो, त्याचा रौद्र रूप दिसतो. सनराईजच्या वेळी त्या ब्रह्मा पर्वताकडे बघत राहावेसेच वाटते. त्या टोकाकडे जाताना चार छोटे छोटे पाण्याचे कुंडही लागतात व त्याच टोकावर एक धान्याचे मोठे कोठार आहे जे की छान परिस्थितीमध्ये आहे. किल्ल्यावर एकमेव अशी वास्तू आहे जी चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. या किल्ल्यावरून खूप साऱ्या माउंटेन रेंज दिसतात. ह्या किल्ल्याचा वापर हा टेहाळणीसाठीच केला जात असे व व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. सो आमचा किल्ला बघून झाला होता, आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाकडे निघालो. परतीच्या प्रवासाकडे निघताना आम्हाला माहीत नव्हते की आमच्याबरोबर आता होणार काय आहे. मी विचार केला होता की आपण थोडाफार शूट करू, पण पुढे माकडांनी आमच्यावरती जो काय हल्ला केला आहे त्याच्यानंतर आम्हाला कळलं की माकड हा प्राणी काय करू शकतो. आणि ह्याचा अनुभव माझ्या मित्राला उतरता आलाच आहे आणि तो अनुभव तो सर्वांना सांगत सांगतच उतरत होता. मामू मामूच्या अंगावर काय आलं मामू, मेंढी सगळ्यांना सांगतोय आता. त्या माकडाने जो काय हल्ला केला तो आम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स देऊन गेला होता. मग हा ब्लॉग इकडेच संपूया. जर तुम्ही हरिहर किल्ला पाहण्यासाठी येणार असाल तर नक्की या. जेवढा या किल्ल्याचा थ्रिलर म्हणून हाईप आहे तसा अवघड हा किल्ला नाही आहे. फक्त तुम्हाला जर हाईटचा फोबिया असेल तर थोडीशी भीती वाटेल, पण अवघड तर मुळीच नाही आहे. सो नक्की या किल्ल्याला भेट द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ.